आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडापिसाच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की सिद्धीची पोलीस चौकशी होणार आहे. पोलीस तिला विचारणार आहेत की शिवा विहिरीमध्ये नारळ शोधत असताना त्याच्यावर त्याचा प्रतिस्पर्धी हल्ला करतो आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं, कारण ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही. त्यामुळे सिद्धीवर आता पोलिसांचा संशय गेला आहे. त्यामुळे सिद्धी या प्रकरणातून कशी बाहेर येणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की शिवा आणि त्याचा प्रतिस्पर्धी नारळ शोधत असताना प्रतिस्पर्धी त्याच्यावर चाकूनं हमला करतो आणि ही गोष्ट सिद्धीच्या लक्षात येते, कारण नरपतचिकने तिला तसं ते फोनवरनं सांगतो. त्यामुळे सिद्धीला शिवाबरोबर घालवलेले काही चांगले क्षण आठवतात आणि ती शिवाला वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उडी घेते. विहिरीमध्ये ती त्या प्रतिस्पर्ध्याला खूप मारते आणि शिवाला वाचवते. शिवा रक्तबंबाळ होतो, त्याला खूपच इजा झालेली असते. हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करतात. तो आता वाचेल की नाही ही शक्यता कमी आहे, पण त्यामुळे शिवाची आई मंगल सिद्धीला टार्गेट करते. तूच माझ्या मुलाला पाण्यात उडी घेऊन मारायचा प्रयत्न केला असा आरोप ती करते. सिद्धी, सोनल, जलवा आणि घरातील इतर मंडळी सर्वच खूप रडतायत आणि शिवा लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतायत. जीव झाला एडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.